गार्ड जे असोसिएशन आसा मुद्दम मेळपाक आज मिटींग दवरलेली तेंचे काय डिमांड आशिल्ले काय वॅलिड डिमांड्स तेंचे चडशे सगळे वॅलिड तेंनी पॉइंट्स रेज केल्ले आसा त्याचबरोबर डिस्कस करून ते कितपत आम्ही आमचे डिटेल डिस्कशन झाले आमचो प्रयत्न आहे की गार्ड असोसिएशन जे आहे आणि गार्डचे जे डॉक्टर्स आहेत सगळे डॉक्टर एकदम बरे काम करतात ते हा म्हणून आज आमचा एक बॅकबोन सारखं झालेलो आसा गोवा मेडिकल कॉलेजात आणि त्यांच्याशिवाय काय आम्ही हे चोलू शकना आणि मेन म्हणजे किती काही गोष्टी चर्चेत आणि डीन आशिल्लो आमचो डायरेक्टर ऍडमिनिस्ट्रेशन हांगा आहे डायरेक्टर ऍडमिनिस्ट्रेशन हांगा आणि मेन म्हणजे किती आहे की आमकां डॉक्टर्स आमचे जे आहात आमकां तेंका एक रिस्पेक्ट करपाची गरज आसा आणि हांव बी तेंकां भरपूर रिस्पेक्ट करता त्याचबरोबर त्यांनी काही गोष्टी केन्ना केन्ना काही लोक इमोशनल जातात त्याचबरोबर सिक्युरिटीचे इश्यू सिक्युरिटी कन्सर्न्स हे सगळे गोष्टी आमची ऑलरेडी चीफ मिनिस्टर चर्चा झाली आसा आणि तेंका योग्य ते सिक्युरिटी आणि एंट्री पॉईंट्स सगळीकडे सिक्युरिटी डिप्लॉय करपाचे आणि काही कडे तेंका गरज पडटा कारण आयज किती झाला की ज्या तरेचे ग्लोबली आणि ज्या तरेचे देशात कोविड वाढपाक लागला आमची एक सरकारची जबाबदारी आहे की आम्ही हे कोविडाचे खंय ना खंय आमकां कंट्रोल हाडपाचो गरज आहा डॉक्टर दीस रात काम करता आणि एकदम बरे ट्रिटमेंट लोकांक दिता काय गोष्टी आहा काय गोष्टी त्यांनी रेज केल्या आसा त्यो गोष्टी आसा तो फक्त आमच्याच राज्यात न्हू पण देशभरात तो विषय आहे आणि माका दिसता की काय गोष्टी आम्ही सॉल्व करपाचो आमचो सरकाराचा प्रयत्न चालूच आहा त्याचबरोबर त्यांनी उल्लेख केला की काय इंटर्न्सांक आमकां वेगळ्या तरेन पोस्टींग घेऊन काय डॉक्टरांक मेडिकल ऑफिसरांचे पोस्टींग घेऊन आमकां एक 120 ते 130 डॉक्टर गावं शकता म्हणून हांवें तेंकां विनंती केला आमकां डॉक्टर जायच एडिशनल डॉक्टर जायच आणि आमकां जर 120 इवन 100 डॉक्टर जर आमकां गावल्यात तेंकां गार्डच्या रेटरेटाचेर आयजूच म्हाका वॉट्सएप बी केल्यात हांव फाल्यां ते डावनलोड करून सेक्रेटरी हेल्थ डीन हांव आणि मुख्यमंत्री कडेन बसून आम्ही हो विषय फुडें व्हरपाचो आमचो प्रयत्न आसतलो कारण एकूच आहा की गार्ड जेन्ना जेन्ना कितें विषय केला हांवें सगळे विषय सिरियसली आमी हँडल केले आसा सिरियसली आमी एक्नॉलेज करून तेजेर एक्ट करपाचो आमी प्रयत्न केला आसा डीन बी आता तेच आमी उलयताले की डीन पासून दीस रात आमचो डायरेक्टर ऍडमिनिस्ट्रेशन आमी सगळे टीम म्हणून काम करता आणि गार्डाचे जे कितें पॉईंट्स रेज केले ते वॅलिड पॉईंट्स आहात पण तेच हांवें तेंचो एक विषय आशिल्लो व्हीआयपी कल्चराचो विषय आसलो पण व्हीआयपी हांवें मुद्दम सांगले हांव शीळ घालता येता हांगा तुमच्या वॉर्डात आमचेच सादे गोंयचे लोक थंय आहात तो प्रत्येक मनशाक पूण कितें आसा तेंचे बी प्रेशर तेंचेर वाडलेलो आसा पण हांगा आमी सादो मनीस आयज 121 122 एडमीट आहा हांगा म्हाका दिसना त्या तरेचे आमी कोणाक स्पेशल प्रेफरन्शियल ट्रिटमेंट आमकां सगळ्यांक तेच ट्रिटमेंट दिता पूण कितें आता लोकांक दिसता की आपल्याक ताबडतोब ऑन कॉल तो डॉक्टर थंय आसूंक जाय पूण ते जायना कारण आमचे कडेन लोड इतलो आहा आयज गोवा मेडिकल कॉलेजान कोविडाचे घेतल्यार 509 पेशंट आसलेले आयज 700 पेशंट 509 सोडूनच दिले 700 पेशंट आयज कोविडाचे आयज गोवा मेडिकल कॉलेज हँडल करतात आनी हांकां फक्त आमचे सगळे डॉक्टर हांकांच देव मानून लोकांनी फुडें वचूंक जाय कारण तेंचे शिवाय आमचे काय हे कार्य फुडें वयचें ना आणि म्हाका खात्री आहा की आम्ही आमचे जे कितें हर्डल्स आहा आणि काय विषय आहा ते जर सुटले तर आम्ही खूप प्रमाणात मॉर्टेलिटी रेट आम्ही देऊ शकतले आम्ही तेजेरूच काम आमचे चाललं गोयचे जनतेक हांव आश्वासन देऊ सोदता की आमच्या कडल्यान आणि डॉक्टरांची पूर्ण टीम हे आमकां ज्या तरेचे सहकार्य करता आमच्या राज्यात आम्ही आमचा प्रयत्न असतो काम पूर्ण दीस रात काम करून तो मॉर्टेलिटी कमी करपाक आणि जे काही कितें अडचण आहात ते एकमेकांकडे सहकार्याक आम्ही ते सोडयतले ओके आपका मीटिंग हो आज मिनिस्टर के साथ क्या आता आमची मीटिंग झाली आशिल्ली आमचे आरोग्य मंत्री श्री विश्वजीत राणे आणि आमचे डीन आणि डायरेक्टर सरा बरोबर आणि आमच्या मिटिंगेन आम्ही आमचे थोडे पॉईंट्स मांडलेले असतात फर्स्ट पॉईंट आता कोविड पॅन्डेमिक गोवान सामको वाढिल्लो असा देशभर किंवा फूल वर्ल्डान आता पॅन्डेमिक चालला आणि रुग्णाचो जो रुग्ण जे असा ते वाढत असा दिसान दीस सो द बर्डन ऑन आर हेल्थ केअर इज व्हेरी मच सो गोव्याचे लोकांनी आमकां सहकार्य करचे सगळे डॉक्टरांक आमचं आश्वासन असा प्रत्येक गोवाचो डॉक्टर तुमचे खातीर दीस रात काम करीत असा सो मातशे धैर्य धरचे खुबसे असे हर्डल्स असतात विच वी आर अनेबल टू हँडल बिकॉज ऑफ लॉजिस्टिकल इश्यूज ऑर वॉटएवर बट
प्रत्येक डॉक्टराच्या बिहाफाचेर हांव तुमकां गॅरंटी दिवपाक शकता की आपले दीस रात आपली सगळी फॅमिली सोडून प्रत्येक डॉक्टर काम करीत आसा आनी हे आमी तुमकां हाजे फुडें गोव्याच्या लोकांक आमी सपोर्ट करीत रावतले. आतां आमचो कितें आशिल्लो की प्रॉब्लम कितें आशिल्ली की आमकां सेक्युरिटी चड जाय मातशी बिकॉज आज काल मातशे सिच्युएशन टेन्स आसतात बिकॉज द डेथ्स हॅव बीन इनक्रिजींग ड्यू टू कोवीड. सो वॉट हॅपन्स इज आफ्टर अ डेथ इफ एट ऑल देर इज अ सिच्युएशन विच नीड्स टू बी हँडल्ड इफ सम रिलेटिव्ह बिकम्स अग्रेसिव्ह वी हॅव हॅड सच टू सच इन्सिडेंट्स इन द पास्ट वीक विच वॉज मॅनेज्ड बट वी वील नीड मोर सेक्युरिटी. वी वील नीड मोर सेक्युरिटी अराउंड द हॉस्पिटल मोर पुलीस पर्सनल एन्ड ऑल्सो मोर सीसीटीव्ही कॅमेराज अराउंड द प्रिमायसीस ऑफ द हॉस्पिटल नॉट जस्ट इन जीएमसी बट ऑल्सो इन साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल बिकॉज वी हॅव हॅड सीन सिच्युएशन एट अ व्हेरी क्लोज डिस्टन्स. अवर सेकंड आमचो दुसरो जो आशिल्लो पॉयंट तो म्हणल्यार आतां इतले आमचे डॉक्टर आमी कोवीड वॉर्ड वाडयत आसात फेसिलिटीज वाडयतात साऊथ गोवा डिस्ट्रिक्टान वाडयली सुपर स्पेशलिटी ब्लॉक ओपन जावपाक नवीन वॉर्ड कोविडाक ओपन करता बट द डॉक्टर्स नंबर ऑफ डॉक्टर्स रिमेन द सेम. तो सेम जो पूल आसा जीएमसी डॉक्टरांचो आनी डायरेक्टरेट ऑफ हेल्थ सर्वीस जे सेम जो पूल आसा त्याच पुलाक वी आर स्ट्रेचिंग टू द पॉयंट ऑफ अ ब्रेकडाऊन जे आमकां कितें तरी ताजेर विचार करचो पडटलो बिकॉज इफ वी कीप ऑन डुईंग दीस देन देर वील सून बी अ टायम देट हेल्थ केअर वील ब्रेक डाऊन. सो आमी आमचे एक सजेशन आमचे कितें आशिल्ले की आतां आमचो इंटर्न्स बॅच आसा लास्ट जाल्यार एक वर्स इंटर्नशीप कंप्लीट केल्ली आसा देन देर वॉज अ ऑर्डिनन्स वीच सजेस्टेड डेट की तांकां 2 महिने एक्सटेंशन दिवचे. सो आमचें सजेशन कितें आसा की ते जे आतां इंटर्नशीप एक्सटेंड करता तांकां तांची परमनंट रजिस्ट्रेशन दिवचे त्या दोतोरांक कित्याक दे हॅव ऑलरेडी कंप्लिटेड देर 4.5 इयर्स ऑफ सर्वीस एमबीबीएस एन्ड इंटर्नशीप वन कंप्लिटेड 1 इयर ऑफ इंटर्नशीप एन्ड नाव दे आर फीट टू बी डॉक्टर्स. सो तांकां तांची परमनंट रजिस्ट्रेशन दिवची एन्ड दे बी एम्प्लॉयड एज सून एज पॉसिबल एज मेडिकल ऑफिसर्स अंडर बॉन्ड बिकॉज तांचे कितें आसता की एक वर्स बॉन्ड कंप्लीट करपाचो आसता सो दे बी गिवन देर परमनंट रजिस्ट्रेशन एज सून एज पॉसिबल आनी 1 इयराचो बॉन्ड तांकां दिवचो तांचो वीच दे ट्रुली डिजर्व. आनी हाचे उपरांत सुद्दां जे आमचे नीट प्रिपेरेशन नॅशनल एंट्रन्स टेस्ट आसता आमचें एक सजेशन अशें आसा की जे दोतोर आमचे आसात कोविडान काम करतात तांकां कितें तरी इन्सेंटीव दिवचे टू वर्क इन दीस कोवीड ड्युरींग दीस कोवीड एरा आयदर इन द फॉर्म ऑफ सम मार्क्स ऑर सम बेनिफीट ड्युरींग द नीट एग्जाम. सो ते डॉक्टर जे प्रिपेर करीत आसात तेय फुडें येतले हेल्प करपाक. रायट नाव गरज कितें आसा दॅट वी नीड अ लॉट ऑफ सपोर्ट फ्रॉम द पीपल. वी नीड मोर हेल्थ केअर वी नीड मोर डॉक्टर्स वी नीड मोर नर्सिंग स्टाफ वी नीड मोर एमपीएस. द प्रॉब्लम इज जस्ट डजंट एंड विथ डॉक्टर्स. एक वॉर्ड चलोवपाक ह्या सगळ्यांची गरज आसता आनी सेम पूल ऑफ डॉक्टर्स इफ यू कीप ऑन स्ट्रेचिंग टू ऑल दीस वॉर्ड्स इट वील बी सून वी वील कम टू अ पॉईंट वेल दे वील नॉट बी एबल टू मॅनेज एन्ड द इन्फेक्टिव्हिटी रेट वील गो ऑन. हे सगळे आमी गोंयच्या लोकां खातीरूच करीत आसात आनी आय होप द पीपल ऑफ गोवा सपोर्ट. यू हॅव स्पोकन टू एचआयएमबी डायरेक्टर यू हॅव गिवन अ ग्रीव्हन्सेस टू देम द रिस्पॉन्स इज व्हेरी गुड. लेट्स सी एज एन वेन इफ एनी मोर इश्यूज कम अप द गार्ड वील टेक अ स्टँड. आनी एक तुमचो इश्यू आशिल्लो ऑक्सिजन सप्लाय तो सारको ना म्हणून सांगतात तुम्ही अशें तुमच्या लेटर्सान बरयला तुम्ही लेटर टू दी सी द थिंग इज दॅट द डिमांड इज सो मच the number of patients are so much and the demand is so much that even if you supply a lot of oxygen it will still fall short. So what the government is trying, they are trying their best efforts but sometimes still it becomes difficult because the number of patients are so many. But what the health minister and the dean have assured is that they will try to enhance the oxygen supply further and they will try to manage whatever deficit was remaining in between. What we request from the public is actually that they take patients with whatever we are doing and help out in any way that they can in terms of logistical issues, stay at home, do all your measures of preventing the spread of COVID and mainly whenever any patient is admitted, we are doing our best, we are not gods, we are human, so please bear with us. Okay, and mortality rate, is it that मॉर्टेलिटी रेट म्हणप म्हणल्यार 2 पॉयंट इम्पॉर्टंट आसतात. एक म्हणल्यार द इन्सिडंस ऑफ द डिसीज केस फेटेलिटी आनी केस मॉर्टेलिटी कितली आसा ती
currently the number of active cases itself is very high. Secondly, the healthcare is itself stretched to a lot of extent. Like we might be saying it, but we are still short of staff. There, most of the patients in Goa present late. Most of these patients have a lot of comorbidities. Apart from that, गोयचे लोकांनी जे गोयना गोयचे लोक म्हणटा म्हाका स्वता आमचे सगळे दोतोर आणि सगळे जाण वॉट वी रिक्वेस्ट देम इज इवन दो देर मायट नॉट बी एनी लॉकडाऊन तुम्ही घरा रावचे थोड्या दिसां खातीर सगळे जाणांनी आपली मास्क घालचे आणि केन्नाय सपोज तुमकां डू नॉट गो आउट डू नॉट रोम फ्रीली बिकॉज दीस इज अ बॅटल वी हॅव टू विन एन्ड लास्ट इयर आम्ही पळयल्ले आसा जेन्ना एक कंप्लीट लॉकडाऊन आशिल्लो जेन्ना लोक चड भिल्ले तेन्ना कितें जाल्लें की वी वर एबल टू कंट्रोल इट एट सम पॉयंट ऑफ टायम सो तोच सहकार्य आमकां परत करचो जे लोक एडमिटेड आसा तांचे रिलेटिव्सान आमकां सहकार्य करचो आमकां तुमचे वी अंडरस्टेंड द इमोशन्स डेट गो वीथ वेनएवर अ समवन युअर ओन इज नॉट वेल सो वी जस्ट रिक्वेस्ट द पीपल ऑफ गोवा टू सपोर्ट अस वी आर ऑल इन दीस टुगेदर. That is the most important point. But what the increased mortality is mainly due to increased prevalence of the disease. First of all, patients are presenting late, they are presenting a lot of comorbidities, and most importantly, our healthcare is also stretched. When in a pandemic, when the healthcare is stretched, the mortality is known to increase. Kiti precautions ghetle bare shi dishta lokani, the basic precautions. Basic precautions, first of all, is don't go out of your home unless it is very, very urgent. Unless you need to buy some urgent thing for your home, please do not step out of your home. Please don't attend parties. Please don't gather in one place. Please don't have functions. You can postpone your functions for a month or two. It is not going to make much of a difference. But if someone comes positive, then the whole family gets infected. This is what we have seen. If someone has attended a function and that person is positive, so all the people who have attended the function and eventually turn out to be positive. Some of them may be old, some of them may be having comorbidity, and eventually they will end up with severe form of disease in hospital, and then some of them can die also. So which is why you need to take proper precaution, and even if you have to step out of your home, make sure that you wear two masks, one is a surgical mask and a cloth mask, and carry a sanitizer with you, keep using the sanitizer again and again, and if you are going entry any shop, please make sure that the shop is not having a lot of crowd. If crowd is there, then you can go a little later. You can maybe ask the shopkeeper to call you once the crowd decreases. And make sure to maintain social distance. At least 2 to 3 meters social distance should be maintained from other people. If you follow these measures, then maybe you can stay uninfected of COVID. What is your name? My name is Dr. Ajay Jha, General Secretary. Okay. माझे नाव डॉक्टर प्रतीक सावंत हा प्रेसिडेंट डॉक्टर अभिनव पट व्हाईस प्रेसिडेंट गार्ड डॉक्टर फ्रेझर रॉड्रिगेस ट्रेजरर ऑफ गार्ड रिक्वेस्टिंग एव्हरीवन टू मेंटेन सोशल डिस्टन्सिंग एंड गेट वॅक्सिनेटेड त्यांचे किती विषय आशिले ते सगळे आम्ही डिस्कस केले वी आर ट्राईंग आवर बेस्ट टू सी दॅट वी रिझॉल्व ऑल द इश्यूज एज वी हॅव इन ऑर्डर टू टेक सम इंटर्न्स अँड सम डॉक्टर्स टू बी इश्यूड द डेजिग्नेशन ऑफ मेडिकल ऑफिसर्स देर इज सम फायनान्शियल इम्प्लिकेशन देर बट दिस इज फॉर द पोस्ट ऑफ फॉर द पीरियड ऑफ कोविड. So there is no harm in looking at that on priority because we are running short of doctors. And also second thing is if we do that, we'll get about close to about 100 doctors we should be able to get. So I have told them to put it on their letterhead and give it to me. Other issues all I have discussed with them. We have had a detailed discussion. And whatever the guard issue, from time to time, see, guard is like a backbone of the institution. Their doctors have been working very hard. And our job is to see how we are able to work hard, ensure that there is sufficient supply of everything that is required and reduce mortality of in the hospital. So they claiming that there is no oxygen supply. We have oxygen for now, but there is no short supply only in Goa. There is a short supply all over the country, but whatever is rationalized by Government of India, that we are getting the right. We are asking for more supplies of oxygen, but whatever is being given, we are trying to manage and see. But it's not such a situation where it is, we are leading to a virtually crisis kind of situation. It is tough the way we have to deal with it, but we are trying to manage with whatever resources that are given to us. And I am confident that with the intervention of the Chief Minister, and I am also pursuing at my own level, Chief Minister is also pursuing at his own level,
to ensure what best we can do in order to smoothen this whole availability of oxygen in the state of Goa. So they are alleging that higher authorities are giving wrong information to media and Was just one day's error. There's still today not a single issue has been Dean is here with me. We have given today. We have had close to. It is sad. You know, whenever I tell you about the death figure, but today we have had about more than approximately about 47 deaths. But then what happens? There is a time. Sometimes some thing technology also plays up. It's not that there was a period in which those deaths occurred, which remained behind to be reported. So they got reported on one single day. As a result, from 40 it went jumped up to 54. But the highest that we have had till now is 47 actually on one single day. That is today. But sir, they are saying that the information regarding oxygen supply. No, we are not giving you any false information or wrong information. The government has an intent. There is a shortage of oxygen not only in Goa, there is a shortage of oxygen all over. But as far as Goa is concerned, both the Chief Minister, myself, all of us and the officials, Dean, Director of Health Services are rationalizing it and trying to make maximum use of what is available with us and trying to see if we get additional liquid oxygen. But as of now, we are managing the show and ensuring that sufficient treatment and oxygen is provided to the people who are under treatment. So they are also demanding security. Yeah, that is justified, is required. CCTV outside. CCTV also. Na the CCTV security आम्ही सिक्युरिटी मुख्यमंत्री पण आमच्याकडे चर्चा आम्ही केलेली असा आणि ते पोलीस सिक्युरिटी बसतली आणि ह्युमन रिसोर्सची सिक्युरिटी बसतली. इंटर्नशिप कम्प्लीट केले डॉक्टर्स असा त्यांना डॉक्टर्स म्हणून ना त्यांची इंटर्नशिप ऑलरेडी डॉक्टर तुम्ही मात्र एक्सप्लेन करता ते किती गार्ड सांगितलं ते गार्ड किती म्हणता आम्ही जी आता एक्सटेंडेड इंटर्नशिप दिली आणि त्या बॅचाकूच तुम्ही मेडिकल ऑफिसर्स जॉब दिया आणि गिव्ह दॅम रिलॅक्सेशन इन बॉन्ड सर्व्हिस बाय वन मंथ सपोज वी एम्प्लॉय दॅम इमिजिएटली दिस हॅज सम टेक्निकल एज वेल एज फायनान्शियल इम्प्लिकेशन सो हे आम्ही आता फाल्या सराबरोबर आणि हेल्थ सेक्रेटरीबरोबर डिस्कस करू वी विल कम टू सम कन्क्लुजन बिकॉज वी विल गेट ॲटलीस्ट 130 ॲडिशनल डॉक्टर्स आता आम्ही जशी फॅसिलिटीज वाढयता सुपर स्पेशालिटी करता हे करता न्यू वॉर्ड केलो ते आमकां डॉक्टर्स जाय पडटले म्हणून हे दीस स्टेप इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड इट इज स्ट्रॉंगली सपोर्टेड बाय आवर ऑनरेबल मिनिस्टर पण हे सगळे आम्ही डिस्कस करून त्यांनी जे प्रपोजल घातलं ते सारखे व्हॅलिड हा ते आम्ही डिस्कस करून मुख्यमंत्रीकडे आम्ही सबमिट करतो.